हे बघा मित्रांनो, हे पण एक नवीन भांडं केलेलं आहे. काय म्हणतात काका ह्या भांड्याला? भाजीचंच भांडं आहे ना हे. हां, हे असे हे असं एक भांड आहे मित्रांनो मातीचं. बघा कसं वाजतंय, असं खनखन वाजलेलं भांडं जास्त भाजलेलं असतं मित्रांनो, आणि हे जास्त जास्त दिवस टिकतंही आणि फुटत पण नाही लवकर मित्रांनो. तर हे मस्तपैकी हांडी हांडी मला तर चालते मित्रांनो, चिकन वगैरे बनवण्यासाठी किंवा मध्ये भात बनवण्यासाठी किंवा दम बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी हे असे भांडे खूप महत्त्वाचे असतात किंवा खूप उपयोगी पडतात मित्रांनो. तर असे भांडे पण तुम्हाला इथं मिळतील, काकांच्या इथं येऊन तुम्ही घेऊ शकता भांडे पण मित्रांनो. आणि इकडल्या साईडला भट्टी आहे, हा इथं एक मोठा कुंडा दिसत आहे. हे बघा चिखलाचा कच्चा कुंडा आहे मित्रांनो, मस्तपैकी चूल केलेला आहे, त्याला डिझाईन वगैरे केलेली आहे मित्रांनो. आणि हे बघा इथं छोटे छोटे हे केलेले आहेत, हे माझ्या मते हे उतरंड्या आहेत. ह्या उतरंड्या परत हे छोटंसं बोळी, छोटी बोळी म्हणतात किंवा छोटंसं गाडगं किंवा छोटंसं मडकं, आणि ही चूल केलेली आहे मित्रांनो. संसारामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी इथं तयार केलेल्या आहेत. आणि परत हे उखळ काहीतरी आहे. आणि बघा ह्यानी असं ह्या काकांनी काय काय तयार केलं ते दाखवतो मित्रांनो. हे उकळ आणि त्याच्यावरचा जो खलबत्ता किंवा काय ते आहे. आणि हे इथं जातं केलं आहे मित्रांनो छोटंसं. हा खलबत्ता दिसत आहे, हे ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे असेल बहुतेक. आणि हे ह्याच्यावरती झाकायचं आहे. काय म्हणतात काकू याला? आसराचा संसार. आसराचा संसार. तर मित्रांनो हा आसराचा संसार आहे म्हण ते इथं काकूने तयार केलेलं आहे. हे बघा, तर हे पण लोक विकत घेतात मित्रांनो, ते देवीला देण्यासाठी. उतरंडी, बोळी, चूल, ते पोळीपाट वगैरे काय काय आहे हे सगळं इथं तयार केलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हा आसराचा संसार आहे म्हण. आणि हे इथं पोळीपाट आहे मित्रांनो, हा एक छोटासा पोळीपाट आहे. आणि त्याच्यावरचं हे जे आहे ते बेलन आहे. तर बघा कसं काय काय आहे. हे खलबत्ता वगैरे आहे, हा इथं जातं वगैरे दिसत आहे, हे पण वाटायचंच काहीतरी आहे. हे उतरंडी आहे, चूल आहे, छोटीशी बोळी आहे, हे सगळं इथं तयार केलेलं आहे काकाने आणि काकूंनी. तर मित्रांनो आता इथं आपण आलो आहे कुंभाराच्या भट्टीकडं, म्हणजे काकाच्या भट्टीकडं. तर ही आहे भट्टी, आणि भट्टीमध्ये मोठ्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. ह्या कच्च्याच कुंड्या आहेत, आणि ह्या कुंड्यानंतर भाजायचं काम करणार आहे त्यांनी. कुंडी भट्टी पेटवली जाते आणि ह्या कुंड्या भाजल्या जातात मित्रांनो. आणि हे पक्ष्यांना पाणी पाजवण्यासाठी ठेवलेलं आहे. ते पक्ष्यांना पाणी पाजवण्याचे जे भांडे असतात मित्रांनो, ते भांडे तयार केलेले आहेत इथं. आता पॉलिश केलं जातं आणि नंतर मग भाजलं जातं मित्रांनो. तर ह्या इथं कुंड्या ठेवलेल्या आहेत, आणि एक छोटंसं इथं छोटंसं एक रांजण बनवलेलं आहे. आणि मस्त आहे दिसायला, या आकाराला आकार पण छान आहे मस्त दिसायला रांजणाचा. आणि हे जे दिसत आहे मित्रांनो, हा आहे दसम्याचा किंवा रोट. आपल्याकडे जे दसम्या केले जातात किंवा रोट केले जातात मित्रांनो, त्याचा तवा आहे हा कच्चा आहे सध्या. आणि हा या भट्टीमध्ये ठेवून नंतर भाजला जाणार आहे. हे बघा भट्टीच्या तोंडाला गाडगं लावलेलं आहे आणि चिखलानं थोपून घेतलेलं आहे, म्हणजे हे बंद केलेलं आहे मित्रांनो. आणि ह्या भट्टीवरती असं मस्तपैकी हे ठेवलेलं आहे, कुंड्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या कुंड्या भाजायच्यात, ह्याच्यामध्ये बघा काय काय ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये भट्टीच्या तोंडाला तिथं छोटंसं एक माठ लावलेलं आहे, म्हणजे एक गाडगं लावलेलं आहे. आणि एवढ्या भट्टीमध्ये हे सगळं ठेवायचं मित्रांनो, आणि नंतर ते चालू करायचं आणि भाजायचं. हे इथं छोटे छोटे माठ तयार केलेले आहेत. इकडे एक गाडगे वगैरे दिसत आहेत. आणि हे माती आहे लालगी, ते लाल मातीचं नंतर त्यांनी चिखल वगैरे करून भांडे बनवतात. आणि हे आहेत येळण्या, म्हणजे झाकण्या. हे पण झाकण्या भाजायच्या आहेत, ते झाल्यानंतर मग तयार होतील मित्रांनो. तर ही आहे भट्टी, आणि ही दुसरी भट्टी मित्रांनो. ही मोठी भट्टी आहे आणि ही छोटी भट्टी. आणि हे ह्यांचा कच्चा माल तयार केलेला कुंड्या. हे कुंड्या का तयार केलेत मित्रांनो? का तर आता मारवाडी समाजामध्ये कुठला तरी एक सण आहे, त्या सणामध्ये ह्या कुंड्या जास्त वापरल्या जातात. त्या सणाच्या उद्देशानं ह्या कुंड्या तयार केलेल्या आहेत. आणि इथं एक छोटे छोटे गाडगे आहेत मित्रांनो, ह्यामध्ये पाणी किंवा दूध वगैरे ठेवण्यासाठी हे जे गाडगे आहेत
ते इथं तयार केलेले आहेत. आणि हे रांजण, आता लगनसराई पण आलेली आहे. लगनसराईमध्ये रांजण वगैरे लागतात मित्रांनो जास्त, तर त्यासाठी हे रांजण केलेले आहेत. का तर लग्न घरी रांजण लागतंच, त्यासाठी हे रांजण इथं तयार केलेले दिसत आहेत. आणि इकडे कुंड्या आहेत, जर ज्यांना कुंड्या पण पाहिजे असतील तर कुंड्याही आहेत. आणि ही इकडं जी दिसत आहे ती घोड्याची लीद आहे मित्रांनो. घोड्याची लीद कुंभारकामामध्ये, जे कुंभारकामामध्ये घोड्याची लीद खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. काकांनी घोड्याच्या लीदचं महत्त्व सांगितलेलंच आहे. तर इथं ही घोड्याची लीद तयार करून ठेवलेली आहे, म्हणजे घोड्याची लीद इथं साठवून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो कुंभारकाकाच्या घरी आलो होतो आपण. आणि त्यांचं सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यांनी कसं काम करतात, नवीन कशा वस्तू तयार करतात, परत ते वाळवतात कशा प्रकारे, आणि वाळवल्यानंतर त्या भट्टीमध्ये भाजतात कशा प्रकारे. ही भट्टी सध्या चालू नाही मित्रांनो, म्हणजे आता भट्टीनंतर त्यांनी लावतील, पेटवतील आणि नंतर ते भाजतील. ते आता सध्या आपल्याला काही कारणामुळे शूट करता येत नाही. जेवढं जमेल तेवढं मी शूट केलेलं आहे तुमच्यासाठी खास मित्रांनो, तर बघून घ्या. तर मंडळी आता भट्टी वगैरे तुम्हाला दाखवून झालेलीच आहे, आणि भट्टीच्या साईडला मी थांबून सध्या व्हिडिओ शूट करतोय. तर मस्तपैकी तुम्हाला कुंभार काकांचं सगळं दाखवलेलं आहे काम, आणि हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः माती चिकल तसं कसा तयार करतात, चिकलामध्ये कुठले कंटेंट असतात ते सगळं सांगितलेलं आहे. आणि नंतर चिकलापासून भांडे वगैरे कसे तयार करतात तेही आपण पाहिलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर भांडे कसे वाळवतात आणि ते नंतर कशामध्ये भासतात, तर ह्या भट्टीमध्ये भासतात. आणि कसे भासतात ते आपण, भट्टी सध्या चालू नाही त्यामुळे दाखवू शकत नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे बऱ्यापैकी कुंभार काकाचं काम तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि खूप कष्टाचा व्यवसाय आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जर कुणाला जर पाहिजे असतील मित्रांनो मातीचे भांडे वगैरे पाहिजे असतील, तर ते मळवटी रोडला नाथनगरमध्ये येऊन घेऊ शकता, किंवा रिंग गुळ मार्केटला जाते वेळेस जो शाहू गल्लीच्या कोपऱ्याचा जो जागा आहे मित्रांनो, तिथं एक दोन चार कुंभाराची दुकान आहेत, तिथं पण ते काकांचे भांडे वगैरे मिळतात. तर तिथंही तुम्ही येऊन ते भांडे घेऊ शकता मित्रांनो. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.